होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. पुरणपोळी होळीत जाळल्यानंतर मात्र तिची होते ती राखच. नेमकी हीच भावना 20 वर्षापूर्वी अकोल्यातील एका शिक्षकाला अस्वस्थ करून गेले. या अस्वस्थतेतून जन्माला आली एक चळवळ. ज्या चळवळीच्या माध्यमातून जळणारी पोळी आता भुकेल्यांची भूक भागवते आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. श्रद्धा म्हणून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा महाराष्ट्रात पूर्वीपासून सुरू आहे. मात्र हीच बाब गणित शिक्षक असणाऱ्या गणेश कावरे यांना खटकत होती. त्यांनी ही सहल आपल्या सहकारी मित्रांकडे बोलून दाखवले. तेथूनच श्रीगणेशा झाला एका अभिनव लोक चळवळीचा. पुरणपोळी होळीत जाळण्यापेक्षा गरीब, मजूर, भिकारी आणि वंचितांना वाटण्यासाठी त्यांच्याकडे जमा करण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं. आधी त्यांच्या या संकल्पनेला विरोधही झाला. मात्र हळूहळू त्यांच्या या उपक्रमामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि समाजातील इतरही सहभागी व्हायला लागले. कावरे गुरुजींनी उदात्त विचार घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमाला आता लोकचळवळीचं रूप प्राप्त झालंय. गुरुजींनी सांगितलेल्या उपक्रमातून या विचाराशी जुळलेल्या अनेक घरातील पुरणपोळी आता होळीत जळण्याऐवजी अनेक गरीब लोकांच्या पोटाची आग शमवण्याच्या काम येत आहे. छत्तीसगढ़ के रहने वाला में खाना खाया अच्छा लगा. सब खाना खिलाया हमको अच्छा लगा. 20 वर्षांपूर्वी अकोल्यात सुरू झालेला हा उपक्रम आता राज्यांच्या सीमा ओलांडत मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि दीव दमन, हिमाचल प्रदेश या 9 राज्यातील काही भागामध्ये सुरू झालाय. आता या उपक्रमाचा जे प्रमुख प्रेरणास्थान आहे ते संत गाडगे बाबा. भुकेलेला अन्न द्यायचं, तालनेला पाणी द्यायचं, त्या दशसूत्रीची अंमलबजावणी या उपक्रमाच्या मार्फत करतो. उपक्रमाचा जो मेन गाभा आहे तो असा आहे की बा जडणारी पुरणपोळी समाजातली जी काही जडत असतील लोक ती आम्हाला द्या आमच्या संकलन समितीचं. आणि समाजाचं देणं आम्ही सेवेचे जे कार्यकर्ते आहे हे आम्ही जे ज्यांच्या पोटातला अग्नी पेटलेला आहे तो शांत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे म्हणण्याचं असं आहे की बघ कुठलेही पदार्थ जाळल्यानंतर त्याचं राख होते असं सायन्स सांगते. ती राख न होता पोटातला अग्नी जर ह्याचं खऱ्या अर्थानं होळी साजरी होईल हा एक उद्देश आहे. याच्यामध्ये याही समाजाला असं वाटेल की जगताना या या विभागातले राहणारे लोक जे सद्हृदयी आहे हे आमच्या पाठीशी आहे आणि त्यांना देखील एक जगण्याचा चांगला या होळीच्या माध्यमातून एक ऊर्जा प्राप्त होईल. विधभर समाजसेवेला हातभर दाखवणारे अनेक असतात. मात्र कावरे गुरुजींचा आदर्शवाद आणि अस्वस्थतेला त्यांनी वास्तवाची जोड दिली आहे. जाळण्यापेक्षा भुकेल्याच्या पोटाची आग शांत करण्याचा मंत्र देणारी त्यांची अभिनव चळवळ निश्चितच प्रेरणादायी अशीच म्हणावी लागेल. संजय चक्रनारायण, AM न्यूज, अकोला.